सुंदर आकर्षक सोन्याचा दागिना असतो आणि हा दागिना समृद्ध करण्याचं काम हिंगोली जिल्ह्यातील एक ध्येयवेडा तरुण स्वतः अविरतपणे करतोय. गेल्या 15 वर्षात 10,000 शाळांपर्यंत पोहोचून तब्बल 6 लाख विद्यार्थ्यांचं अक्षर सुधारून या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम या अवलियानं केलेलं आहे. पाहूया या संदर्भातलाच हा एक स्पेशल रिपोर्ट. फळ्यावर सुंदर अक्षर काढण्याचे धडे देणारे हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील गुगुळ पिंपरी गावचे पांडुरंग चोपडे. त्यांनी बीएड पर्यंत शिक्षण घेतले, तरीही नोकरी लागत नाही म्हटल्यावर त्यांनी आपल्याजवळ असलेल्या उपजत कलागुणांना वाव देण्याचं ठरवलं. त्यांचं हस्ताक्षर सुंदर आहे, त्याचंच ब्रँडिंग करून त्यांनी अंदाजे 10,000 शाळांमधील जवळपास 6 लाख विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुधारण्याचा वसा घेतला. शाळेशाळेत जाऊन ते हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेतात. अवघ्या 10 दिवसांच्या कार्यशाळेत विद्यार्थी मोत्यासारखं अक्षर काढू लागतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते. माझं अक्षर मला वाटत होतं की चांगलं व्हावं, या अगोदर माझं अक्षर चांगलं नव्हतं. मला माझ्या अक्षराकडे बघितलं इतकं वाईट वाटत होतं की माझं अक्षर कधी सुधारणार. पण पांडू चोपडे सर यांच्याकडून यांचे मी क्लासेस केले, त्यामुळे माझं अक्षर सुधारलं. चोपडे सर यांनी माझं अक्षर खूप चांगलं केलेलं आहे. ते माझं अक्षर आधी खूप वाईट होतं, चोपडे सरांनी मला शिकवलं खूप सुंदर. आता माझं अक्षर मोत्यासारखं झालं. माझे पहिले अक्षर खूप गिचिलमिचिल होते. चोपडे सरांनी माझी कार्यशाळा घेतली, त्याच्यामुळे माझे अक्षर खूप चांगले झाले आणि मला पेपरात मार्क भी खूप चांगले पडतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेचं अक्षर सुधारण्यासाठी ते कार्यशाळा घेतात. त्यांच्या कार्यशाळांना भरभरून प्रतिसाद मिळतो. विशेष बाब म्हणजे त्यांनी यासाठी स्वतःच्या भाषेची लिपी तयार केली आहे. अक्षरातील अंतर, उंची, अक्षरांची मांडणी, काना, मात्रा, उकार कसा काढावा, रेषेवरील इंग्रजी अक्षरे कशी लिहावीत, अक्षर किती मोठं असावं, याचं ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मी आज सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा मी सुरू केलेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 6 लाख विद्यार्थ्याला मला प्रशिक्षण दिलं, म्हणजे जवळपास 10,000 वर मी कार्यशाळा घेतल्या आणि अशा महाराष्ट्रामधल्या भरपूर विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर मी चांगले केलं. पुस्तकातलं छापील अक्षर बघून विद्यार्थी जसंच्या तसं काढू शकत नाही, तर विद्यार्थी त्यांच्या मनात असलेली अक्षरं रेखाटण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मनातील विचार ज्या पद्धतीने अधिक चांगले होत जातात, तशी अक्षरात सुधारणा होत जाते असा चोपडे गुरुजींचा अनुभव आहे. या कार्यशाळेतून स्वच्छ अक्षरासोबतच विचारानेही सुंदर पिढी घडवण्याचा ध्यास चोपडे गुरुजींनी घेतलाय. चोपडे गुरुजींच्या या कार्याला लोकशाही मराठीच्या शुभेच्छा. गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.